मृद व जलसंधारण विभागातील सहाशे सत्तर पदांची भरती प्रक्रिया मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत राज्यस्तर व जिल्हा परिषद स्तर यंत्रणेतील जनसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब अ राजपत्रित या संवर्गातील सहाशे सत्तर पदांची भरती प्रक्रिया होणार आहे अशी माहिती मृदव जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली शासन अधिसूचना दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस नुसार जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब अराजपत्रित या पदांचे सेवा प्रवेश नियम आदी सूचित करण्यात आलेले आहेत त्यानुसार आयुक्त मृद व जलसंधारण औरंगाबाद हे ह्या भरती प्रक्रियेचे नियुक्ती प्राधिकारी आहेत या अनुषंगाने आयुक्त मूल व जलसंधारण औरंगाबाद यांच्या अध्यक्षाली अध्यक्षतेखाली राज्य निवड समितीची स्थापना करण्यात आली आहे या, या पदभरतीकरिता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीसोबत करारनामा केला आहे या परीक्षेसाठी अभ्यासक्रम तात्काळ मान्यता देऊन परीक्षेसाठी वेळ निश्चित करून पदभरतीची जाहिरात लवकर प्रसिद्ध करण्यात येणार आहे यासाठी एकूण दोनशे गुणाची परीक्षा असून यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी पदविकास स्तर मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमापन चाचणी या विषयांचा अंतर्भाव असणार आहे असे मंत्री श्री राठोड यांनी सांगितले आहे